मुनींच्या हत्येखोरांना मरेपर्यंत फाशी द्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन चिकोडी तालुका हिरेकोडी येथील नंदी पर्वत आश्रमातील परमपूज्य श्री एकशे आठ कामकुमार नंदी महाराज यांच्या निर्गुण हत्येमुळे समस्त जैन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून शांतीचा संदेश देत असलेल्या महाराजांची समाजकंटकांनी निर्गुण हत्या करून समस्त जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अशा या हत्येकरूंना कडक शासन झालेच पाहिजे तर अशा घटनेस कायम स्वरूपात आळा बसण्यासाठी मुनी संरक्षण कायदा करावा असे बेडकी समस्त जैन समाजाच्या वतीने बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शनिवार तारीख पंधरा रोजी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेडकीहाळेतील समस्त जैन बांधव व गावातील सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सकाळी आठ वाजता श्री एक हजार आठ पार्श्वनाथ जैन मंदिरात उपस्थित झाले यावेळी परमपूज गणिनी आरिका प्रज्ञामती माताजी यांच्या प्रमुख उपस्थित श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ जीन मंदिरात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून उपस्थित समस्त जैन बांधव व ग्रामस्थ गावातील बोरगल गल्ली मगदुम गल्ली सिद्धेश्वर मंदिर गावचावडी बाजारपेठ जुना व नवीन बस स्थानक मार्गी शास्त्री कॉलनी करत बेडकीहाळ सर्कलमध्ये मानवी साखळी करून मूक मोर्चा काढण्यात आली यावेळी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जैन समाजाचे अध्यक्ष संदीप पाटील दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पाटील, मलगोंडा पाटील कृषी पंडित सुरेश देसाई पी के पी एसचे उपाध्यक्ष आर जी डोमणे बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव ज्येष्ठ पत्रकार गजानन पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त करून त्या आरोपींना कडक कारवाई करून केंद्र व राज्य सरकारने जैन समाजातील महाराज मुनी व माताजींना संरक्षण देण्यासाठी नवीन कायदा करण्याची मागणी करण्यात आली यावेळी महसूल खात्याचे उपनिरीक्षक संजय नेमनावर ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांच्यामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आला निवेदनाची प्रत अक्षय कुमार पाटील बाळासाहेब पाटील यांनी वाचून दाखविण्यात आला या मूक मोर्चेत जैन समाजाचे नेते पासगौडा पाटील पी के पी एसचे माजी अध्यक्ष जनगौडा दड पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील संजय पाटील शिवानंद बिजले अब्दुल वाहब पटेल तातेसाहेब केस्ते धनंजय मोहिते सुनील नारे राजू हनबरट्टी अशोक अर्गे शीतल बेनाडे संजय अलगुरे अजित धनपगोळ शिव शेट्टी प्रदीप पाटील प्रकाश तारदाळे प्रशांत पाटील प्रवीण पाटील दादासाहेब पाटील धनपाल धनापगोळ शांतिनाथ चराटे यांच्यासह जैन समाजातील नागरिक महिला वर्ग गावातील सर्व धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमोकार मंत्र्याने मूक मोर्चाचे सांगता करण्यात आले यावेळी निपाणीचे पोलीस निरीक्षक अधिकारी उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण दिवस व्यापारी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता